मित्रांनो, जास्त झोप येणे हे देखील आपल्या शरीराकरता तितकेच हानिकारक आहे। कारण जास्त ज्या व्यक्तींना झोप येते अशा व्यक्तींना लवकरात लवकर वेगवेगळे आजार होण्याची शक्यता असते। जास्त झोपेमुळे आपले पचन व्यवस्थित होत नाही आणि पचन व्यवस्थित न झाल्यामुळे शरीराचे वजन वाढत जाते आणि शरीराचे वजन वाढल्यामुळे वेगवेगळे आजार आपल्याला होण्याचा धोका असतो। आणि कधी आपली झोप झाली नाही तर आपल्याला खूप अस्वस्थ झाल्यासारखे वाटते, कारण या झोपेची आपल्याला पूर्णपणे सवय पडलेली असते आणि जास्त झोप घेतल्यामुळे आपली कामे देखील राहून जातात आणि आपण दिवसभर एनर्जी नसल्यासारखे फील करतो। हे मिश्रण तयार करा आणि या मिश्रणाचा वापर करा। या मिश्रणाचा वापर केल्यामुळे जर तुम्हाला जास्त झोप येत असेल तर यामुळे तुम्हाला जास्त झोप लागणार नाही, म्हणूनच या पेयाला आपण निद्रानाश पेय देखील म्हणू शकतो। जास्त झोप घेणे हे देखील शरीराला चांगले नाही किंवा कमी झोपणे हे देखील चांगले नाही। तर मित्रांनो, झोप जास्त झाली तरी देखील आपले शरीर साथ देत नाही आणि कमी झोप झाली तरी देखील आपल्या शरीराला समस्या तयार होतात। परंतु अति झोप येत असेल तर यापासून सुटका करण्यासाठी जर तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे। अति झोप येणे म्हणजेच कुठल्याही कामात एकाग्रता न वाटणे, कुठल्याही कामात मन न लागणे आणि दिवसभर अस्वस्थ वाटणे आणि प्रत्येक वेळी थकल्यासारखे फील करणे। जर तुम्हाला देखील या समस्या असतील आणि जास्त झोप येत असेल तर तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच तुम्हाला यापासून फायदा होणार आहे। आणि हे अगदी नॅचरल आहे, याचा कुठलाही साइड इफेक्ट नाही, तर आपल्याला याचा भरभरून फायदाच होणार आहे। आणि हा उपाय तुम्हाला फक्त अनाशापोटी सकाळी 7 दिवस करायचा आहे। 7 दिवसात तुमचा हा प्रॉब्लेम पूर्णपणे निघून जातो। आणि तुम्हाला जास्त त्रास असेल, जास्त झोप येत असेल तर तुम्ही पुढे देखील हा उपाय चालू ठेवू शकता, याचा कुठलाही साइड इफेक्ट होणार नाही, तर आपल्याला याचा भरभरून फायदाच होणार आहे। मित्रमैत्रिणींनो, उपाय सांगण्यापूर्वी आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येणार आहे आणि अशाच प्रकारच्या छोट्या छोट्या घरगुती नॅचरल उपायांनी आपल्या आरोग्याबरोबरच सौंदर्य देखील टिकून राहण्यास मदत होणार आहे। यासाठी आपण 2 मोठे ग्लास भरून पाणी किंवा 1/2 लिटर पाणी घेणार आहोत आणि या ठिकाणी मी 1 मोठा चमचा भरून बडीशेप घेतले आहे, ही आपण थोडीशी बारीक करून घेणार आहोत। बारीक कुटून घ्या आणि हे मिक्सर मध्ये करायचे नाही आणि यामध्ये 1 चमचा भरून बडीशेप टाकायचे आहे आणि हे छान उकळवून घ्यायचे आहे। हे जे 1/2 लिटर पाणी आहे हे उकळून अर्धे व्हायला हवे इतके आपण हे उकळवून घेणार आहोत, म्हणजे यामध्ये याचा पूर्ण अर्क उतरून जातो। हे बघा, उकळून हे तयार झाले आहे। हे गरम असतानाच यामध्ये सेंद्रिय मीठ टाकायचे आहे, आपल्या चवीनुसार हे मीठ टाका आणि यासाठी सेंद्रिय मिठाचाच वापर करा, दुसऱ्या कुठल्याही मिठाचा वापर करू नका। आणि हे छान मिक्स करून सकाळी अनाशापोटी हे पूर्ण मिश्रण बडीशेप सहित पूर्ण पिऊन घ्यायचे आहे आणि बडीशेप देखील चावून चावून खाऊन घ्यायचे आहे। यामुळे जर तुम्हाला जास्त झोप येत असेल तर या समस्येपासून अगदी सहजतेने सुटका होणार आहे। यामध्ये कोणकोणत्या पदार्थांचा वापर केला आहे हे जर तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये चेक करू शकता। मित्रांनो, व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल, चला तर मग एक लाईक देखील करा, शेअर देखील करा व अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी हेल्थ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।